आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या रोमांचकारी सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्जवर दोन धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्ससमोर विजयासाठी एकशे त्र्याऐंशी धावांचं आव्हान ठेवलं होतं प्रत्युत्तरादाखल पंजाबनं निर्धारित षटकात सहा वाद एकशे ऐंशी धावा केल्या पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी पुन्हा एकदा संघासाठी तुफान खेळी करत संघाला विजयाच्या समीप आणून ठेवलं शेवटच्या सहा चेंडूत पंजाबला एकोणतीस धावांची गरज होती तेव्हा दोघांनीही तुफान फटकेबाजी केली मात्र अवघ्या दोन धावांनी पंजाबचा विजय होकला स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूर इथं सामना होणार आहे